प्रभूचे नाव सर्वांना सलाम सलाम. मला आनंद वाटत आहे की या तुमच्या नवीन हॉलमध्ये मला आज प्रथम येता आलं. आणि आणखी म्हणजे उन्नती ट्रस्टद्वारे उन्नती बायबल चर्च जे सुरू करण्यात आलेलं आहे त्याचा हा तिसरा वर्धापन दिवस आहे आणि त्यासाठीही आपण देवाचे आभार मानणार आहोत. आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या हाती पुढ्यात. धन्यवादित आमच्या जिवंत देव बाबा, किती चांगला आहे आम्हाला तू अशा प्रकारे इथपर्यंत सांभाळला आहेस, चालवत आहेस, वाढवत आहेस, तुझं गौरव करण्याची संधी देत आहेस, सांभाळून घेत आहेस. आज पैत प्रभू आम्ही तुझ्या चरणी यासाठी येत आलेलो आहोत की प्रभू आम्ही तुझ्या विना कुठं असतो याची आम्हाला कल्पनाच करवत नाही, पण प्रभू तुझ्या दयेने कृपेने सुवेळी तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस. आमचं जीवन पैत्र जे अंधकाराचं होते दाखवलंस, तुझा प्रकाश तू आम्हाला दाखवलास, तुझ्या दयेने कृपेने पश्चातापी अंतकरण दिलंस, विश्वास दिलास. आणि आज या तुझ्या संतगणामध्ये तू आम्हाला येण्याची संधी दिलेली आहेस आणि उपयोग करून घेता याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि जिवंत नावाने विनंती सादर करतो म्हणून तो ऐक. मला वाटतं ही दुसऱ्या महायुद्धानंतरची गोष्ट आहे. एक छोटस लष्करी विमान ज्यामध्ये मला वाटतं 5 ते 6 जण असे काय असतात ते एका ठिकाणून त्यांनी टेक ऑफ घेतलं आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. जर जवळजवळ तो 2.5 तासाचा तो रस्ता होता आणि 2 तास छानपैकी विमान तिकडंच आलेलं आहे आणि 1/2 तास राहिलेला असताना काहीतरी बिघाड झाला आणि ते जे विमान आहे ते खाली कोसळलं. जाते ते नंतर दिले ते चालेल, कारण एवढे कुणाला लागणार नंतर. तर ते विमान खाली कोसळलं आहे आणि त्यातले जे 5 होते त्याच्यातले 4 जण मृत्यू पावलेले आहेत. एक जण आहे तिथं थोड्या वेळाने देवदयेने तो उठलेला आहे आणि इकडे तिकडे पाहतोय की आपले 4ही मित्र ते मेलेले आहेत. मग त्याने तो थोडा प्रत्येक दिवसाची नोंद करणारा तो व्यक्ती होता आणि बसल्या बसल्या त्यांनी आपल्या वहीमध्ये नोंद केली, आमचे 2.5 तासापैकी 2 तास संपलेले आहेत आणि आम्ही 1/2 तासाच्या ठिकाणावर पोहोचू, असं तो त्याला ती सवयच होती. आणि मग तो खाली वरून तर त्यांनी पाहिलं, अरे सारे मी आता काय करायचं. आणि त्याने विचार केला 2 तास होऊन गेलेले आहेत, 1/2 तासाचा प्रश्न आहे. कसं तर उठला, जवळपास पाहिलं काही बॅग होत्या त्यामधून पाहिलं, काही खाण्याचं जिन्नस होतं त्याच्यामध्ये काहीतरी गुंडळ होती, ती बॅग घेतली आणि त्याने अंदाज केला 2 तास इथपर्यंत आलेलो आहे आणि मला 1/2 तास पुढे जायचं आहे. आणि 1/2 तासात विमान किती जाईल, ठीक आहे मला मी पायी जरी निघालो, कारण ते सर्व वाळवंट होतं तिथं कोणी नाही, पायी जरी निघालो तर 1/2 तासाचा रस्ता मला 3 ते 4 दिवसात माहिती आहे का पार करता येईल. आणि मग तो निघाला. मग एक दिवस झाला, मग तो म्हणतो मी थकलेलो आहे आणि मग बसलेला आहे, ऊन फार आहे पण मी माझ्याकडचं पाणी मी वापरत आहे. 2 झाले, तिसऱ्या दिवशी त्यांनी लिहिलं माझ्याकडचं पाणी संपलेलं आहे, माझ्याकडचं खाद्यपदार्थ संपलेले आहेत आणि आता मला असं वाटतं की मी थोडंच जवळ आलेलो आहे आणि मी पोहोचू शकेल. पण तो मूर्छित झाला आणि तिथंच पडून तो मृत्यू पावला. नंतर ह्याच प्रकारच्या लष्करी विमान एक आलं त्या ठिकाणी शोधत होतं आणि त्यांनी दिसलं की हा जो एक मनुष्य तिथं पडलेला आहे. आणि मग त्यांनी ते कशा प्रकारे खाली उतरले ते आणि त्यांनी पाहिलं आणि मग तो मेलेलाच होता. आणि त्याच्याजवळची नोटबुक जी पाहिली ती उघडू, त्याच्यात त्यांनी सारं बरोबर लिहिलेलं आहे. 2 तास झालेले आहेत, 1/2 तास राहिलेला आहे, मी 3 दिवसात तिथं पोहोचल, 2 दिवस झालेले खाद्यपदार्थ वगैरे, आता फक्त 1/2 तासाचा आणि 1/2 दिवसाचा प्रश्न आहे. आणि हे सर्व त्याने पाहिल्यानंतर जो जो त्या ठिकाणी आलेला व्यक्ती आहे त्याने आणखी ती बॅग उघडली तर त्याच्यामध्ये त्याला एक गुंडाळी दिसली. ती गुंडाळी त्याने उघडली आणि ओक्सा बुक्षी रडू लागला. त्याचे मित्र म्हटलं, अरे काय रे बाबा हे काय झालं. आणि तो रडत होता म्हणून म्हणतो थांबला. आणि मग त्याने सांगितलं, हा व्यक्ती एवढा हुशार होता, त्यांनी सारे कॅल्क्युलेशन बरोबर केलं आहे की विमान इथून 2 तास झालेला आहे, 1/2 तास राहिलेला आहे, एवढं अगदी त्याचं माहिती आहे काय कॅल्क्युलेशन फार बरोबर होतं. पण एवढीच त्याची चूक झाली की त्याला हे जे काही मॅप आहे तो वाचता आला नाही. काय झालेलं आहे, विमान पडताना ज्या प्रकारे त्याचं नोक म्हणजे नाक होतं असं पडलं, त्याला वाटलं आपल्याला इकडे जायचं आहे, पण विमान घरट्या घरात घरगाडा इकडं त्याचं नाक पडलेलं होतं. म्हणजे 1/2 तासाच्या प्रवासासाठी तो निघाला होता, पण खरा तो 2 तासाच्या प्रवासासाठी प्रवास करत होता. प्रियानो,
आपल्या हातात हे पवित्र शास्त्र आहे, जीवनाचा नकाशा आहे. आणि जर फक्त एक सहजतेने वाचत असाल तर त्याच्यातूनही लाभ होईल. पुष्कळ माहिती जे ख्रिस्ती नाही तर अशा नाही, याच्यातले बरेच वचन माहिती का लाभदायक ठरतात. पण जीवनासाठी संत पॉल म्हणत आहे, मी काय केलेलं आहे, माझी जी काय धाव आहे ती संपवलेली आहे, विश्वास राखलेला आहे आणि माझ्यासाठी मुगुट ठेवलेला आहे. तो माझ्यासाठीच नाही तर त्याचं जे पहिले त्याचं येणं ज्या सर्वांना प्रिय आहे त्यासाठी तोही माहिती का मुगुट ठेवण्यात आलेला आहे. माझ्या जीवनात मला होतं ते 1996 साल होतं आणि हगे इन्स्टिट्यूटच्या सेमिनारला मी गेलो होतो. आणि मी एका ऑफिसमध्ये अकाउंट ऑफिसर म्हणून होतो आणि तिथे गेल्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की मी हे सेमिनार मला जीवन देणारं असेल किंवा माझं जीवन बदलणार आहे. पण देवाने त्या ठिकाणी आश्चर्य काही त्या वचनाद्वारे प्रश्न केला की संत पॉल म्हणतो मी माझी धाव संपवलेली आहे, विश्वास राखलेला आहे आणि माझ्यासाठी तो मुकुट ठेवण्यात आलेला आहे. मला प्रश्न मी स्वतःला विचारायला लागलं, अरे ही धाव आहे तुला माहीत आहे का, ही धाव कुठून सुरू होते हे तुला माहीत आहे का, धावीचे नियम तुला माहीत आहेत का, धाव कधी संपणार आणि संपण्यासाठी काय काय गरजेचं आहे तुला माहीत आहे का. आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर देवाने कृपा पुरवली संपूर्ण माहिती का माझ्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा जो काय की महाराष्ट्रात मी ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस असे उत्साह पुष्कळ आहे, धावपळ पुष्कळ आहे, रूढीरिवार अगदी छान प्रकारे पाहिलेले आहेत. परंतु ज्यावेळेस मी स्वतःला प्रश्न विचारला आणि इतर पाहिलं पश्चाताप केलेले आत्मे कुठं आहेत, फळ देणारे आत्मे कुठं आहेत. नाही फार छान झालं, आवडलं, पुष्कळ छान चालू आहे. म्हणून आज जो काय शास्त्रभाग जो निवडलेला आहे आणि योहान कृषीभर मानण्याचा 15वा अध्याय आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी तो दृष्टांत आहे द्राक्षवेड आणि त्याच्या शाखा. मी सखोलपणे त्याच्यात जाणार नाही पण मला असं वाटतं की हे उन्नती बायबल चर्च याला 3 वर्ष जर झालेले आहेत तर कुठंतरी त्यांनी फळ द्यायला सुरुवात करायला पाहिजे किंवा ते दिसायला पाहिजे. जर फळ नाही तर आपल्या तिथं उदाहरणार्थ आद्विक कुठे आहे, हा हा आद्विक आहे इथं, हा समंजस मुलगा आहे तसा तो. उद्या जर मी त्यांच्या आज रात्री राहिलो उद्या सकाळी मी त्यांच्या घरी आहे, सकाळी सर्व धापळ झाले त्याला शाळेत जायचं आहे आणि मग त्याची बॅग भरलेली आहे आणि तो निघला तेवढ्यात प्रीतीताई त्याला हाक मारते, अरे थांब थांब तुझी बॉटल राहिली आणि मी तिथं आहे. आणि मग म्हटलं असेल बॉटल राहू शकते ना पाण्याची बॉटल, मग प्रीतीने दुधाची बॉटली तिला निप्पल असलेली तिला आणून दिली. हा मी म्हटलं काय नाही नाही तू अरे तू किती हुशार आहे, शाळेमध्ये हेडबॉय झालेला आहे, आत्ता मी त्याला वाजवताना पाहिलं काय नाही. म्हणते काय काय लेकर ना असतात काही काही मध्ये देव त्याच्यामध्ये काय माहिती का ठेवतो, आमचं लेकरं त्याच्यापैकी एक आहे, ते दुधाशिवाय काहीच खात नाही आणि त्याला त्या बाटलीच लागते दूध प्यायला. काय म्हणायचं याला, याचा अर्थ कुठंतरी जी काय आवश्यक वाढ आहे ती माहिती का झालेली नाही. माझाही तोच प्रश्न आहे. हगे इन्स्टिट्यूट काय सॉरी पुन्हा उन्नती ट्रस्ट पुष्कळ झाले आणि उन्नती बायबल चर्च 3 वर्ष झालेले आहेत. माझा प्रश्न आहे की किती जण माहिती का किती जणांसाठी इथे बाटल्या अशा ठेवलेल्या असतात, इथं पाण्याची झाली पण दुधाची बाटली. हे आपण आज तपासून पाहणार आहोत, काही ठोक ताळे घेणार आहोत. जर 3 वर्ष झालेले आहेत आणि मला याच्यामध्ये डाऊट नाही, जो आमचा दृष्टांत आहे महाराष्ट्रासाठी काही प्रमाणात बाहेर जात आहोत पण देवाने ही जी काही सुविधा उपलब्ध केली, विशेष करून तुमचे जे रविवारचे संदेश होतात, तुमचे बायबल स्टडी होते, प्रगतीकरण चालू आहे. मला वाटतं मी जवळजवळ 25,000 लोकांपेक्षा जास्त लोकांना पाठवत आहेत आणि जो दृष्टांत आहे ते महाराष्ट्रातील माहिती का आता ते जात येत नाही. आणखी एक दुसरा माहिती का आपलं शिक्षण आहे त्याद्वारे पण जो दृष्टांत आहे तो माहिती आहे का देवाने आम्हाला पूर्ण करण्यामध्ये सहाय्य केलेलं आहे. तर या जर 15वा 15वा अध्याय जर पाहिलं तर तुम्ही पाहिलं काही वचनात जर पाहिलं फळ किंवा द्राक्षरस हा 8 वेळा शब्द आलेला आहे आणि प्रीती हाही जवळजवळ 8 वेळा शब्द आलेला आहे.
तर एखाद जे शास्त्र भाग आहे त्यामध्ये एखादा जो शब्द आहे तो वारंवार येत आहे, तर याचा अर्थ आहे की तो शास्त्र भाग आहे त्याविषयी बोलत आहे. आणि आपल्याला माहित आहे की आठवं वचन सांगतं, तुम्ही विपुल फळ दिले आणि पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. विपुल फळ दिल्याने शब्दरचना पहा, देण्याचा प्रयत्न केल्याने, कधी मध्ये केल्या माहित आहे का, दिल्याने शक्य झालं तेवढं दिल्या नाही. तुम्ही विपुल, विपुल या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला किंवा शब्द पाहिला तर भरपूर. तर काही ठिकाणी मी पाहतो मद्रासला आम्ही जायचो तर ते आंब्याचं झाड आहे, त्याचे एवढे आंबे की खाली जमिनीला त्याला लागलेले असं इथपर्यंत हे असत. विपुल फळ दिल्याने फार प्रॉपर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते, कारण पित्याने तुम्हाला मला त्यासाठीच निर्माण केलेलं आहे त्याचं गौरव करण्यासाठी, व तुम्ही माझे शिष्य व्हाल. विपुल फळ दिलेलं आहे, पित्याचं गौरव झालेलं आहे आणि मग तो म्हणतो तुम्ही माझे शिष्य व्हाल. याच प्रकारे जर आपण मत्तय याचा 7व्या अध्याय जर पाहिलं तिथं खोटे संदेशाबद्दल म्हटलेलं आहे आणि शेवटी असं म्हटलेलं आहे त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. ते खोटे कसे आहेत हे जे आहे जर तुम्हाला ओळखाय त्यांचं फळ. प्रियानो, चिन्ह जे आहेत आणि फळ हे वेगळे आहेत. आंब्याला मोहर आला हे काय आहे, येणाऱ्या दिवसात त्याला फळ येतं त्याचं चिन्ह आहे. आणि मग एखाद्या व्यक्ती जर असं झालं की मागच्या वेळी चांगला मोहर आला, चांगले आंबे येतील असं वाटलं आणि पाऊस एवढा पडला की आंबे काढता आंबे पण मिळाले नाही काही नाही, सारं नुकसान झालं, मग शेतकरी म्हटला यावेळेस मी तसं होऊ देणार नाही, चांगला मोहर आलाय मी वाट पाहणार नाही, फळ येऊपर्यंत त्याला मी जाऊन मोहरच जाऊन विकतो, घेतील का कोणी. ते चिन्ह आहे की योग्य वेळी माहिती त्याला फळ देणार आहे. तर इथं म्हटलेलं आहे त्यांना फळावून ओळखा. जर खोटे शिष्य जे आहेत त्यांना जर फळावून ओळखाल असं म्हटलेलं आहे तर खरे जे आहेत त्यांनाही फळावूनच ओळखाल, बरोबर आहे ना. म्हणून काही एक दोन वचन आपण वाचू. प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय पहिलं, हे चर्च जे किंवा मंडळी जी आहे असं व्हायला नाही पाहिजे. उन्नतीचं चर्च आहे किंवा पास्टर क्लेपाचं चर्च आहे, देव वापर करतो एक काय माध्यम म्हणून, पण आपल्याला सर्वात प्रथम हे समजून घ्यायचं की मंडळी कोणाची आहे. प्रेषित 20:28 आपल्याकडे ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने मिळवली तिचे पालन तुम्ही कराल. पा, ही देवाची मंडळी आहे आणि त्याने रक्ताने मिळवलेली आहे आणि ते एक तुम्हाला मला काय कधी पालन करण्यास माहिती का सांगितलेलं आहे. प्रियानो, इतर कोणत्याही क्षेत्रात माहिती आहे का उभं राहणं किंवा त्या ठिकाणी कार्य करणं आणि पुढाकार घेणं किंवा त्यांना नेतृत्व करणं मार्गदर्शन करणं सोपं आहे, धोक्याचं नाही, पण इथं उभं राहणं फार मोठं धोक्याचं आहे. इथं बरं, ही देवाचा जो कळप आहे, देवाची जी मंडळी आहे त्याचं तुम्ही माहिती का पालन करत आहात. आणखी दुसरं एक आहे की ही कशावर उभारलेली आहे, EP 2:20 वाचूया. ही जी मंडळी आहे पहिल्याप्रथम आपण ते समजून घ्यायला पाहिजे, नाहीतर आज जर आजवर कोणाची मंडळी, ह्या अमुक पास्टरची, ह्या ब्रदरची, ह्या संदेशाची, ह्या प्रेषिताची असं दिसत आहे. आपल्याला काय करायचं आहे, प्रथम आपलं ही मंडळी कोणाची आहे. हा, जर मंडळी कोणाची आहे समजलं तर त्याचं गौरव होणं गरजेचं आहे ना. वाचूया EP 2:20. प्रेषित व संदेशे यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात. आपण हे प्रेषित आणि यांच्या पाया म्हणजे पाया घातलेला आहे त्यावर ते रचले गेलेले आहोत. ख्रिस्त येशू हाच कोनशिला. ख्रिस्त येशू हाच कोनशिला, कॉर्नर स्टोन, सर्वात महत्वाचा दगड जो आहे मंडळी या इमारतीचा तो येशू ख्रिस्त आहे. मंडळी त्याची आहे, कोनशिला तो आहे. आणखी एक पाहूया, 1 करिंथ याचा 3:11. एक करिंथ 3:11.
एक करीन की ना करीन. घातलेला पाया असा जो ख्रिस्त हा त्यात वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. मंडळीचा पाया जो आहे तो ख्रिस्त आहे. मालक तो आहे, त्याची मंडळी आहे, कोणशिला तो आहे आणि पाया तो आहे. आणि तो त्याचे जे विश्वासणारे आहेत त्यांना माहिती आहे का उपयात घेऊन ही मंडळी उभारत आहे. म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आहे की मी दगड आहे आणि या दगडाचा देव माहिती आहे का त्याच्या मंडळीसाठी उपयोग करून घेत आहे. आज आपण अवतीभोवती पाहिलं तर तुम्हाला दिसून येत असेल की या मंडळीत देत गेलेलं शिक्षण, चालू असलेलं शिक्षण वचनाच्या बाहेर बिलकुल नाही. कुणाला आवडो न आवडो वचन जे सांगतं. आणि काही ठिकाणी मला ज्यावेळेस मी पाठवतो पास्टर क्लेपा, तेव्हा तुम्ही फार क्लेपा पास्टर फार परखडत हो पण माहिती का ज्या दिवशी उभं राहायचं त्या दिवशी तुम्ही परखड आहात का माहिती आहे, समजून घेणार आहात ते समजणार नाही, वचनाप्रमाणे आहात का. आणि म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आपलं कुटुंब या नात्याने आपल्या घरच्या कुटुंबामध्ये आपण बरीच काळजी घेतो आणि ही मंडळी या नात्याने देव पण काळजी घेतो. ठीक आहे, आपली संख्येत वाढ होणं गरजेचं आहे, सद्गुणात वाढ होणं हे गरजेचं आहे, अनेक गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं की देव सर्वात महत्त्वाची आत्मिक रीतीने तुम्ही कुठे उभे आहात, आत्मिक रीतीने तुम्ही कसे वाढत आहात. दैहिक तुम्हाला माहिती आहे की मला वाटतं पास्टर क्लेपांनी अनेक वेळा सांगितलं दैहिक आणि आत्मिक हे संघर्ष आहे आणि हे ख्रिस्ती लोकांना सांगितलेलं आहे. आणि जो दैहिक आहे त्याचं देवाबरोबर वैर असं म्हटलेलं आहे, मरण त्यासाठी आहे. जर मी ख्रिस्ती आहे दैहिक आहे तर माहिती आहे का त्या ठिकाणी फार कठीण आहे. म्हणून देवबाप आहे तो पहिली काय करत आहे की मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीची तो काळजी घेत आहे. आता आपण काही थोडक्या वेळात एक सुदृढ मंडळी म्हणता येईल किंवा आत्मिक मंडळी म्हणता येईल किंवा एक वाढत ख्रिस्तामध्ये वाढत असलेली जी मंडळी आहे तिचं लक्षण काय असावं त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. आणि पुष्कळ वेळा आत्मिक मंडळी म्हटल्यावर काही ठिकाणी आत्मपरीक्षण करा, स्वतः कुठं उभा उभा आहात ते पहा, अनेक गोष्टीबद्दल बोललं जातं. ते मी म्हणत नाही की ते चुकीचं आहे, परंतु एक ही जी मंडळी आहे ती पूर्णपणे ख्रिस्तावर प्रीती करते आणि त्याचा जो महान आदेश आहे कोणता, संपूर्ण जगात जाऊन सुवार्ता सांगा, त्याप्रत कोणत्या तरी प्रकारे सहकार्य करते अशी ती मंडळी आहे. आणि ही मंडळी जी आहे ती ख्रिस्ताच्या सद्गुणात वाढत आहे. आणि ह्या सुदृढ मंडळीमध्ये जे सदस्य असतात ते ख्रिस्तावर पूर्णपणे प्रेम करतात आणि त्याचं जे काही दिलेली कामगारी आहे, मला माझं कुटुंब आहे, मला माझं काम आहे, हे जरी असलं तरी मला त्याने दिलेली जबाबदारी जी सुवार्ता प्रसार आहे यामध्ये माझा भाग काय आहे ते माहिती का समजून घेत आहेत. म्हणून सुदृढ मंडळी जी आहे त्याचे काही पैलू किंवा फळं जे आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिलं जे म्हणता येईल ओबिडियन्स, आज्ञा पालन करणारी मंडळी. आपल्याला माहित आहे आदाम आणि हवा यांना देवाने सांगितलं होतं बऱ्या वाईटाच्या ज्ञान करून देणाऱ्या फळाचं झाडाचं फळ खाऊ नको, अवज्ञा केली आणि त्याचे परिणाम फार मध्ये भोगावे लागले आहे. आणि जर तुम्ही इथंच खाली जर पाहिलं 14:15 मजवर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मजवर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मग मला कसं समजायला पाहिजे की मी त्याच्या आज्ञा पाळत आहे किंवा मी त्याच्यावर प्रीती करत आहे, तर मी कोण आहे, मी तरुण आहे का, मी तरुणी आहे का, मी विवाहित आहे का, मी आई आहे का, मी बाप आहे का, मी तर या सर्व गोष्टी मला काय करायचं आहे. ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने पवित्र शास्त्र जायचं आहे, तरुणाला काय सांगितलेलं आहे, तरुणीला काय सांगितलेलं आहे, पत्नीला काय सांगितलेलं आहे, पतीला काय सांगितलेलं आहे ते मला समजून घ्यायचं आहे. आणि मग माझ्या स्वतःला प्रश्न विचारायचा आहे याचं मी आज्ञा पालन करत आहे का. इथं मंडळीमध्ये येणं सुंदर रीते गाणं गाणं आणि छानपैकी माहिती का सर्वांसाठी प्रेमाने वागणं चांगलं आहे,
पण घरचे कुटुंबातले समस्या संघर्ष वेगळे आहेत. आणि त्यामुळं काय होत आहे की तिथलं असं वाटतं की हे जगा जर इथं आहे, नवरा आहे ना, याला असंच वागवायला पाहिजे, मी आहे म्हणून टिकले. हे तर माहिती आहे का, सर्वांचा शब्द आहे तो. कोण टिकलं नसतं एवढं, मी आहे म्हणून टिकले. मग माझा प्रश्न आहे, जगातल्या इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांचं काय? नाही, तुम्ही उपजत त्या गोष्टी आहेतच, स्त्री असो पुरुष असो, पाप हे आहेच, मीपणा आहेत, माहित आहे का, त्या गोष्टी तिथं आहेच आणि त्या येणारच, कारण माहित आहे का तसं घडवण्यात आलेलं आहे, पापाचा तो परिणाम आहे. परंतु ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी एकत्र येतात, ख्रिस्तामध्ये त्यांचं जीवन विलीन करतात, तेव्हा त्यांची आयडेंटिटी आहे ख्रिस्तामध्ये आयडेंटिटी होते. मी पत्नी आहे का, मला काय वाटतं, मला काय पाहिजे, याचा प्रश्न नाही. आता प्रश्न हा आहे की ख्रिस्ताला काय पाहिजे, कारण मंडळी पर लग विवाह हा सुद्धा माहिती आहे ख्रिस्ताचं प्रतीक आहे, गुज आहे ते म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत. एकच मागच्याच 2 दिवसापूर्वी आमच्या पुण्यातली एक बहीण सांगत होती, ती ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी बरेच वर्ष झालेले आहेत, 25 वर्ष झालेले आहेत. चांगल्या तिचा जो हुद्दा आहे त्या हुद्द्यापेक्षा ती का चांगली काम करते म्हणून वरचा हुद्दा तिला देण्यात आला होता आणि छान काम चालू होतं. आता नवीन काय झालं, एक हा आला, नवीन साहेब आले, तेव्हा त्यांनी नियमानुसार वागायचं, तुमचं काय डेजिग्नेशन आहे, तुम्ही जे डिसिजन घेत आहे, तुम्ही तिकडे खाली जा काम करायला. आणि त्या बहिणीने मला सांगितलं, मला अगोदर कठीण गेलं, परंतु म्हणते हे जे शिक्षण मला मिळालं ना, की सर्व काही रोम 8:28 आपल्या पाठ आहे का कोणाच्या, जरा पहा आणि जरा एकत्र वाचूया रोम 8:28. रोम 8:28 कोणतरी वाचा मोठ्याने. पहा, लक्षात ठेवा, या जगात जर तुम्ही देवाचं लेकरू आहात ना, जी काही गोष्ट घडत आहे ही देवाकडून आहे, देव सार्वभौम आहे. आणि ती बहीण म्हणाली, जर मला हे सत्य समजलं नसतं की देव सार्वभौम आहे, तर मला फार खरी गेला असतं. पण मी त्या ठिकाणी, देवा तुझी इच्छा आहे, तू जर मला पाठवत आहे तर मी तयार आहे. आज्ञापालन, आवडो न आवडो, या ठिकाणी आपल्याला आज्ञापालन त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि आपण जर लूक 6:46 पाहिलं, त्या ठिकाणी प्रभू श्री म्हणतात, तुम्ही मला प्रभू प्रभू असे म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही. अरे तुम्ही येता प्रभू, तुम्हाला म्हणते पुन्हा टीव्ही 7 वाजता त्या दिवशी तो म्हणेल, हा ते म्हणतात प्रभूजी प्रभूजी आम्ही हे केलं नाही का ते करत आहे, म्हणत आहे मला तुमची ओळख नाही अहो अधर्म करणाऱ्यांना. कारण काय, तो म्हणतो तुम्ही माझी इच्छा जाणून घेतली नाही. म्हणून पहिलं जे काही फळ असावं ते आज्ञापालन करणारं असावं. आणि 1 युहान 2:5 जर पाहिलं तर वचन सांगतं, पण जो त्याचे वचन पाळतो त्याच्यामध्ये देवाची पुष्टी खरेच परिपूर्ण झाली आहे. आपला त्याच्यामध्ये, आपण त्याच्यामध्ये आहोत तो आपल्याला ओळखतो, आपण त्याला ओळखतो प्रीतीमुळे. त्याचे आज्ञापालन करतो त्यावेळेस देवाचं प्रेम आपल्यामध्ये आहे आणि आपण त्यांना ओळखतो आणि तो आपल्याला ओळखतो. म्हणून आज्ञापालन फारच महत्वाचं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत काय आहे, नैवती परिस्थिती वेगळी होती, ही आजची परिस्थिती वेगळी आहे आणि सर्वच आज्ञापालन करणं नाही. प्रियानो लक्षात ठेवा, हे पवित्र शास्त्र आत्मिक आहे, ते आत्म्याला लिहिलेलं आहे, आत्म्यामध्ये बदल करतो. आणि आदमापासून तर आतापर्यंत आत्मा तसाच आहे, पापी आहे आणि माहित आहे का त्या ठिकाणी चांगलं काहीच नाही. आता सध्याच्या परिस्थितीत बदल, ज्या काळात अगोदरचे वेगळ्या गोष्टी होत्या आता वेगळ्या आहेत, त्यावेळेस इंटरनेट नव्हतं, त्यावेळेस माहिती आहे का टी व्ही नव्हतं, काय नव्हतं, आता वेगळं आहे, ते सर्व काही बदललेलं आहे. परंतु हृदय तेच आहे, कपटी आहे ना, असाध्य रोगाने ग्रस्त आहे. म्हणून तिथं जर कळायला पाहिलं की हा देव कोण आहे आणि त्याचं आज्ञापालन मला का करायचं आहे. आणि मग दुसरी जी गोष्ट आहे आज्ञापालनानंतर आपल्या जीवनामध्ये नम्रतारूपी कमरबंद बांधणं आवश्यक आहे. हम्बलनेस इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ख्रिश्चन पर्सन.
नम्र जर नसाल बाकी छान आहे. भागवत का सांगतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की असंच चर्च भरलेला आहे. पाडकिनबाई तिथे बसलेले आहेत, पाळक इथे आहेत, सुंदरसा संदेश चालू आहे आणि छान पैकी बोलत आहेत आणि विशेष मध्ये देवाच्या प्रीतीबद्दल बोलत आहेत आणि सर्व माहीत का कान देऊन ऐकत आहेत आणि विशेष करून पाळकिनबाई ते फारच जास्त कान देऊन ऐकत आहेत. आणि काय झालं, पाळकिनबाई बसले होते अशा पुढं आणि काहीतरी झालं, उठून पटकन निघून गेल्या बाहेर. त्यांचं घर जवळच होतं आणि इथं संदेश चालू आहे. पाळसाहेबांना पण समजलं नाही की काय चाललेलं आहे आणि हळूहळू पाळकिनबाई आत आल्या. हातात बेड काय म्हणते बिछाणा होता आणि एक त्यांची पेटी होती. आल्या, ठेवल्या बाजूला आणि कान देऊन ऐकायला आल्या. सर्वांना काही समजायला तयार नाही. मग ज्यावेळेस चर्च संपलं मग सारं काय, आज तुम्हाला बरं नाही का, कुठं जायचं का, तर तयारी केली का? नाही नाही म्हणे. मग मी इथंच राहायला आले. म्हणजे काय? अहो इथं पाळक साहेब माझे मिस्टर एवढे छान प्रेमाबद्दल बोलतात ना, तर मी असं ठरवलं की इथंच राहायचं, घरी बिलकुल जायचं नाही, कारण घरात त्यांचा अवतार वेगळा असतो. नाही, मी इथं जसा आहे तसा बाहेर आहे, समाजात आहे, कामावर आहे. ते का? कारण देव सार्वभौम आहे, तो पाहत आहे, त्याचे नेत्र सर्वत्र आहात आहेत आणि आपण त्याच्यापासून काही लपवू शकत नाही. बायकोपर्यंत पुष्कळ लपून ठेवू शकतो, तिला मूर्खात काढू शकतो, परंतु जी नम्रता आहे हे आपल्या जीवनात असायला पाहिजे. म्हणून एक वचन वाचूया, फिलिपी कागदपत्र याचा दुसरा अध्याय आणि 3 पासून पुढं. फिलिपी 2:3-4. तुमच्या चित्तवृत्ती तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकास आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावे. तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्याचेही पाहावे. पाहिलं, एकमेकांना लीन इतरांना श्रेष्ठ मानावे. आणि कसं माहित आहे का, हे आपोआप येणारच नाही. कधी तुमचा जोडीदार तुमचे जोडीदार येईन, कधी ते वेगळे असेल. हे लक्षात ठेवा की आजची एक नवीन जाहिरात मी टी व्हीवर पाहतो की लग्न तुम्हाला जुळत आहे कारण तिला नूडल्स आणि पापड, चायनीज आणि पापड, तिला पण आवडतं याला पण आवडतं, जुळलं त्यांचं झालं लग्न. अहो नाही जमत. नाही, जोपर्यंत देवाची कृपा होत नाही, मी कोण आहे हे समजत नाही, माझा अंत काय होणार होता हे समजत नाही, देवाने कशी कृपा केली, मला कसं देवाने तारलं हे समजत नाही. आणि लग्न झाल्यानंतर मी सांगतो, तुमची माझी आयडेंटिटी आहे की मी अगोदर कोण होतो, कसा होतो, आता नाही. देवाने आम्हा दोघांना एकत्र आणले कशासाठी? त्याच्या गौरवासाठी. म्हणून नम्रता हे फार आवश्यक बाब आहे. आणि मग तिसरा मुद्दा जो आहे, लव, प्रीती प्रगट करणे, फार आवश्यक गोष्ट आहे. आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला प्रीती करणं कसं समजलं, कारण देवाने आपल्यावर प्रीती. पाहूया 1 तिसरा अध्याय 16-18 वाचूया. त्याने आपल्याकरिता स्वप्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले. पाहिलं, प्रीतीचं ज्ञान तुम्हाला कुठं होणार नाही, जगामध्ये इतर कुठंच होणार नाही. त्याने आपल्याकरता प्राण अर्पिला, इथं ज्यावेळेस होता, मी मारायला पाहिजे होतं, मी वधासमोर जायला पाहिजे होतं, मला शिक्षा व्हायला पाहिजे होती, त्याऐवजी त्यांनी माझी शिक्षा स्वतःवर घेतली. ही झाली प्रीती. ही प्रीती समजल्यानंतर माहिती आहे का, मी मृत होतो, त्यांनी मला जिवंत केले. हे समजल्यानंतर मग माझ्या जीवनात जे आहे त्या सर्वासाठी माहिती आहे का, देवाचा धन्यवाद द्यायला पाहिजे. वाचूया पुढे. पाहिलं, तो प्राण अर्पावा, बंधू करता सांगितले बरं का. इथं शब्द आहे बंधू करता. बंधू जरा बाजूला आहे, टेस्ट मधला कोणी भाऊ तो बंधू असू शकता, खरा भाऊ तो बंधू असू शकता, बायको तर त्याच्या पलीकडचे आहे. मला सांगा,
बंधू करता जर प्राण अर्पावा अशी जर अट आहे तर पत्नीसाठी काय करावं? फार उच्च प्रकारचं आहे ते, वाचूया. तर मग आपल्या जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याबद्दल कळवळा येऊ देत नाही त्याच्या काही देवाची प्रीती कशी राहते? नाही, जर माहिती का प्रीती आहे तर माहिती का आपल्या बंधूची जी गरज आहे ती समजलीच पाहिजे, कळवळा यायलाच पाहिजे आणि मदतीला जी शक्य आहे ती मदत करायलाच पाहिजे आहे. मुलांनो आपल्या शब्दांनी किंवा जीवेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. पाहिलं, जिमेने म्हणजे फक्त बोलण्याने प्रीती करणं वेगळेलं आहे पण कृतीने प्रीती करावी. म्हणून जर मला हे शिक्षण जे आहे ते मी स्वीकारलेलं आहे किंवा सत्य ते मला समजलेलं आहे तर माझ्या जीवनातून प्रीती दिसायलाच पाहिजे. हे तर बंधूबद्दल बोललेलं आहे, प्रश्न आहे स्वतःच्या घरामध्ये पत्नी पतीमध्ये ती प्रीती दिसते का? हे कशाचं आहे? या देवाच्या वचनामध्ये मंडळीमध्ये तुमची उन्नती होत असल्याचं ते चिन्ह आहे. चौथी गोष्ट आहे, आपल्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि दासपणाचं हृदय जोपासणं गरजेचं आहे. तुम्ही जर संत पावलाचे सारे पत्र पाहाल ना, सुरुवातीलाच होत ख्रिस्ताचा दास, ख्रिस्ताचा निज दास. तो कुठंच माहिती का म्हणत नाही की मी संत पावला एवढ्या मंडळात स्थापन केल्यात मी प्रमुख कुठं उरेल तो म्हणतो. आयुष्याचा शेवटी जाता तो म्हणतोय पाप्यामध्ये मी प्रमुख आहे. दासाचं स्वरूप जे आहे, जर तुम्ही प्रेषितांची कृती आता 6व्या अध्यायामध्ये पाहिलं आणि त्या ठिकाणी काही प्रश्न निर्माण झालेले आहे आणि काही जे माझ्या देवाचे सेवक सेवेसाठी निवडायचे आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर ते सन पाऊल आणि ते म्हटलंय की आम्हाला आमची जी आहे निसाळी इथं प्रेषितांच्या 6व्या अध्यायात शिष्य आहेत आणि ते म्हणे आम्हाला वचनाची सेवा करायला पाहिजे. तर त्यांनी काय केलेलं आहे, ही सेवा करण्यासाठी जे काय दास किंवा जे सेवक आहेत ते निवड करण्यासाठी तिसरं आणि चौथं वचन वाचूया काय त्यांनी क्वालिफिकेशन पाहिलं. तर बंधुजन हो तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशी 7 प्रतिष्ठित मनुष्य शोधून काढा. काय पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने म्हणजे देवाच्या ज्ञानाने पूर्ण अशी प्रतिष्ठित व्यक्ती पहा. कशासाठी निवड होती? पालकीय सेवेसाठी नाही, पुढाकारासाठी नाही, बिशपसाठी नव्हे, तर ही सेवा कशी आहे? पंक्ती सेवा करण्यासाठी ही निवड आहे. त्यांचंही क्वालिफिकेशन काय होतं? कि ते पवित्र आत्म्याने भरलेले पाहिजेत, ज्ञानाने पूर्ण पाहिजेत आणि प्रतिष्ठित म्हणजे लोकांमध्ये त्यांचं वागणं जीवन हे माहिती आहे का व्यवस्थित पाहिजे आहे. आणि म्हणून आपल्याला फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या चर्चमध्ये जर माहिती आहे का देव आपल्याला जोडतो तर चर्चच्या आजूभोवती काय गरजा आहेत तेही आपल्याला दिसायला पाहिजे आणि देवाच्या वचनामध्ये प्रत्येक जो सदस्य आहे त्याची आध्यात्मिक वाढ होणं गरजेचं आहे आणि मंडळाची सर्वांगीण जी उन्नती आहे आणि त्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की रोम करायचं पत्र पाहूया 12:4-5 रोम. देवाने आपल्याला एक शरीर म्हणून मंडळीमध्ये असं ठेवलेलं आहे आणि आपण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत तरी त्या सर्व अवयवांचा व्यापार एकच नाही. अवयव पुष्कळ आहेत आणि प्रत्येक अवयवाला देवाने जोडलेलं ठरवून दिलेलं काम आहे ते ते व्यवस्थित करत आहे. पुढं जसे आपण ख्रिस्तामध्ये एकच शरीर आणि प्रत्येक एकमेकाचे अवयव असे आहोत. हा, ख्रिस्तामध्ये मी या मंडळीमध्ये आहे, देवाने या मंडळीमध्ये या मंडळीचा मी एक भाग आहे. मला हे देवाकडून पाचारण करून घ्यायचं आहे. या मंडळीची गरज काय आहे? मी या मंडळीतला कोणता अवयव आहे आणि मी कोणती सेवा करू? काहींना संगीत आहे, काहींना बाकीचं अनेक तत्वज्ञान आहे, काहींना स्वच्छता करायची माहिती का देवाचं दान आहे. मला आठवतं की मी ज्या मंडळीमध्ये अगोदर होतो पुष्कळ वर्ष माझं जे पहिलं काम होतं ते म्हणजे चर्च जायचं, झाडून काढायचं, चटाया टाकायचं. आणि मी देवाला धन्यवाद देतो की कोणतं देवाच्या मंडळात तुम्हाला जे शक्य आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे पाहतो की देवाने
तुम्हाला जर या मंडळीमध्ये म्हणजे शरीरामध्ये स्थान दिलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला शोधायचं आहे की आपली आध्यात्मिक देवाने दिलेली देणगी कोणती आहे आणि ते पाहता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी एकत्र येत असताना मी ख्रिस्ताचा दास आहे. जर संत पाऊल सर्वात महान जो होता तो स्वतःला माहिती आहे का प्रेझेंट करत असताना तो माहिती आहे का दास म्हणून सांगतो. पुष्कळ वेळा आपल्याला दिसतं की देवाच्या सेवकाला की त्याचं जे ओळख करून दिली आहे देवाचे महान सेवक. महान देवाचे लहान सेवक म्हणायला पाहिजे. काय झालेलं आहे अनेक ठिकाणी दुःखाची गोष्ट आहे मंडळामध्ये देवापेक्षा या कोण जो पुढारी म्हणा देवाचा सेवक याला स्थान जास्त मिळालं आहे. काय म्हणतात आम्हाला तिकडे जायची गरज नाही आम्ही त्याच्यापर्यंत गेलो आहे की बाकीचं तो आमचा सर्व हँडल करतो. आणि अनेकांनी देवाची जागा घेतलेली आहे. आणि मग पाचवी गोष्ट आहे सर्व स्थितीमध्ये आनंदी असणं. जर हे वचन आहे वचनामध्ये जर तुम्ही वाढत आहात तुम्ही जर देवाच्या हाती आहात आणि देव सार्वभौम आहे त्याला सर्व गोष्टी माहीत आहे. कधी कधी आपली परिस्थिती अशी येते अरे देव माझ्याकडे पाहतो की नाही एवढी काय समस्या आहे जेवढ्या काय अडचणी आहेत. पण मी तुम्हाला सांगू का माझा वैयक्तिक अनुभव सांगतो जेवढ्या मोठ्या अडचणी जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. एवढंच आहे की टिकून राहणं गरजेचं आहे ख्रिस्ताकडे पाहणं गरजेचं आहे. आपण वाचूया फिलिपीकरसपत्र चौथा अध्याय चौथं वचन. या ठिकाणी सन पॉल सातत्याने आपल्याला दिसत आहे की तुरुंगामध्ये आहे आणि आपल्याला दिसतंय की हे फिलिपीकरसचं पत्र आपल्याला दिसतंय की आनंद 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 हा शब्द आपल्याला पुष्कळ वेळा दिसतो. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हाही सांगतो आनंद करा. काय बरं असं म्हणजे आनंद करा प्रभूमध्ये आनंद कारण काय पुरस्ताप दिला नाही पुन्हाही सांगतो म्हणजे मला हे दिसत आहे की तुमची परिस्थिती आनंद करण्याची नाही. तुमची मनस्थिती फार माहिती का तणावाखाली चाललेली आहे. पण जर प्रभूमध्ये आहात प्रभूची आज्ञा पाळन करत आहात तर तुम्हाला आनंद करायचा आहात. कशामध्ये मी आता आजारी पडलो देवा मी आनंद मारतो आजारी पडलो म्हणून आनंद त्याबद्दल बोलत नाही. हा आजारही देवाच्या नियंत्रणाखाली आहे यातूनही मला काही शिकण्यासारखं आहे मला तो बरं करेल यासाठी. आणि सर्वात महत्व काही झालं झालं तरी एक दिवस मरण येणारच आहे आणि मरणानंतर तर माझा मुक्काम जो आहे तो पूर्णपणे ठरलेला आहे. याच्यावर खात्र झाली ना मग बाकीचे सर्व भय वगैरे जे आहेत ते निघून जातात. म्हणून आनंद जो आहे हा रोम करस पत्र याचा 14:17 वाचूया. रोम व पिणे या देवाचे राज्य नाही तर नीतिमत्व शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद यात आहे. पाहिलं काही लोकांना खाण्यामध्ये पिण्यामध्ये काही माहिती का ते आहे ना जे देवाने लावून दिलेलेच आहे त्यामध्ये काही आनंदाच्या गोष्टी आहेत बरोबर आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला सांगते तो खरा आनंद नाही. देवाचं राज्य हे जे शरीर आहे देवाने ठराविक कालावधीसाठी आपल्याला दिलेलं आहे. आपल्या जो आत्मा आहे तो अमर आहे तो देवाकडे जाणार आहे आपल्याला देवासमोर उभं राहावं लागणार आहे. आणि त्याबाबत देवाने मी काही चांगलं केलं म्हणून नाही तर ख्रिस्ताने जे वधस्तंभावर केलेलं आहे ते मी समजून घेतलं आणि त्याच्याच कृपेने त्याने मला विश्वास दिला त्याच्याच कृपेने त्याने मला पश्चाताप दिला आणि आज मला माहित आहे की मी आयुष्यभर जरी माहिती आहे का अशी एकही दिवस असणार नाही की त्या दिवशी म्हणत शकेल की मी पाप केलं नाही. माझ्या आयुष्याच्या दिवसातही मला असं दिसत आहे की माहिती आहे का अरे जेवढं देवाजवळ येत आहे आणखी माझ्याकडून पाप होत आहेत. पण ज्यावेळेस आपण देवाच्या अधिक जवळ येतो त्यावेळेस माझ्या लहानसं पाप देखील मोठं दिसून येतं. म्हणून आपल्याला हे आपल्याला पाहिलं पाहिजे या ठिकाणी मी नाही तर आता ज्यावेळेस मी प्रार्थना करतो ख्रिस्तामध्ये देवाकडे जात आणि देव आता मी ख्रिस्ताना माझ्यासाठी त्याने पाठवलं त्याने ख्रिस्ताला माझ्यासाठी मरण पावलं ख्रिस्त मेल्यामुळं मी नीतिमान गणल्या गेलो
म्हणजे काय बरं, नीतिमान गले गेले मध्ये जसं काय मी पाप केलंच नाही, माझं पाप त्याच्यावर लादण्यात आलं, तो पापी झाला का नाही, पण जसा काय तो पापी होता असं गणण्यात आलं आणि मी नीतिमान ठरण्यात गेलो याचा अर्थ जसं काय मी पाप केलंच नाही. आता देव माझ्याकडे ख्रिस्ताद्वारे पाहतो, ख्रिस्ताने जे अर्पण आज्ञापालन केलं त्यामुळं माहीत आहे का त्याने जे देवाचा आज्ञापालन केलं आणि स्वतःला अर्पण केलं. आता देव माझ्याकडे पाहत नाही, ख्रिस्त माझी गॅरंटी आहे आणि ख्रिस्ताद्वारे माझ्याकडे पाहतो आणि ख्रिस्त जसा निष्पाप आहे तसं मला निष्पाप असं घोषित करतो. सहावी गोष्ट आहे कृतज्ञता दाखवणे म्हणजे आभार मानणे फार गरजेचं आहे आणि आपल्या आयुष्यातली फार महत्वाची गरज आहे की सातत्याने मी कुठं होतो, कुठं चाललो होतो. काही वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी मी ज्या मूळचं गाव जे आहे त्या गावी गेलो होतो. मी लहान असताना ते गाव सोडलं आणि तिथे गेल्यानंतर मी पाहिलं की माझे जे नातेवाईक आहेत त्या ठिकाणी राहणारे त्यांचं राहणीमान पाहिलं एकदम काय म्हणतात की खालच्या स्तराचं आहे ते. त्यांचं वागणं, त्यांचं राहणं, त्यांनी जे देवदेव पूजत आहेत किंवा माहीत आहे का ज्या प्रकारे असं त्याच्याकडे पाहून माझं हृदय एवढं विदीर्ण झालं. देवा मी त्यांच्यातलंच एक आहे ना, पण माझ्यावर तू कशी कृपा केलीस. ती किती माहीत आहे मूर्तीपूजा आणि या सर्व गोष्टीमध्ये गुंडाळ्या गेलेल्या आहेत आणि ही सातत्याने आठवण घेतली. मी काय ते चांगले कर प्रियाने लक्ष ठेवा. तुम्ही मी कधीच म्हणू शकत नाही मी माझं हृदय देवाला दिलं म्हणून माहीत आहे देवाने माझं आणि तुमच्या माझ्या क्षमताच नाही. तुम्ही आणि मी आपले पाप आणि अपराध यामध्ये मृत झाला असता त्याने तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये जिवंत केले नाही. ही फार मोठी आहे प्रियानो. आपलं जे रिफॉर्म विचारसरणीचं जे चर्च आहे किंवा जे पवित्र शास्त्राला धरून जे आहे 99.99 हो देशने केलं पण एक कुठतरी पॉईंट माझा आहे ना मुळीच नाही. तुम्ही मी मृत होतो. मला सांगा बरं, रस्त्याच्या कडेने मोटरसायकल एक चाललेला आहे तिथं माहिती आहे का घाट आलाय, घाट येऊन तो माहित आहे खाली पडला आणि खड्ड्यात जाऊन पडला आणि मरण पावला तो मेलेला आहे. मग थोड्या वेळाने तिथून काही ॲम्ब्युलन्स आलेली असते तो का तिथून ओरडतो हॅलो मी इथे मला घेऊन जा हॉस्पिटलमध्ये म्हणतो का नाही. तुमची माझी स्थिती तशीच होती. आणि हे असं नाही की माहिती आहे का आपण कुठे समुद्रात आहोत आणि देव काय करतो आहे काहीतरी दोर असं पाठवत आहे आणि तुम्हाला मला धरत आहे आणि मग माहित आहे तुम्ही त्याला धरता आणि मग तुम्ही येता. नाही, तुमची माझी स्थिती पूर्णपणे मृत बुडालेला आहोत त्या समुद्राच्या तळाच्या डोहाशी पडलेला आहोत. तिथं देव येतो, तिथं तुम्हाला मला बाहेर काढतो आणि जिवंत करतो. आणि मग याबद्दल त्याचे आभार मानणे जे आहे ते निश्चितच गरजेचे आहे. पहिले थेसलोनिकेंस पत्र याचा 5:18 पाहूया. हा 5:18 सर्व स्थितीत उपकार स्मरण करा कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा हीच आहे. सर्व स्थितीत लक्षात ठेव बरं का, स्थिती आनंदीची असो, दुःखाची असो, श्रमाची असो, कष्टाची असो, काही परिस्थिती भीतीदायक असो, काही असले जी आहे. आणि एवढं मात्र लक्षात ठेव की तुमचं जर देवावर प्रेम आहे, देवाशी तुमचं नातं जर माहीत आहे का आहे, या जगातली कोणतीही व्यक्ती तुमचं नुकसान करू शकतच नाही. काही पत्नी म्हणतात माझ्या या नवऱ्याबरोबर माहिती आहे का लग्न झालं माझं माहिती आहे का जीवन उद्ध्वस्त मुळीच नाही. तुम्हीच तुमच्या जीवनात उद्ध्वस्त झाला असेल तर जबाबदार आहात. किंवा नवरा बायकोचं करू शकत नाही, बायको नवऱ्याचं करू शकत नाही. कारण काय आहे की देव जो आहे तो सार्वभौम आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसतंय सर्व गोष्टीत उपकार माना, शांत राहा, सर्व गोष्टी शांत राहणं ते उपकार माना, आभारी आहोत. इथपर्यंत माहिती आहे का तो आम्हाला चालवला आहे. माझ्याही जीवनात अनेक अशा गोष्टी घडल्या आणि आम्ही पती पत्नी
समोर एवढे मोठे समस्याचे प्रचंड डोंगर आहेत, आम्हाला काही समजत नाही. जशा अशा भिंती उभ्या राहिलेल्या आहेत, पण नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी किंवा आम्ही सकाळी आणि संध्याकाळी एकत्र प्रार्थनेला येतो आणि प्रार्थना केल्यानंतर वचन ज्यावेळेस वाचतो असं का दिसत आहे की एक्झॅक्टली त्या परिस्थितीमध्ये माहिती का ते मनन आहे, चिंतन आहे, परिस्थिती माहिती का तशीच राहिलेली आहे, परंतु त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन पूर्ण बदललेला आहे. आता देवाचे माय कृपा आहे की तो आम्हाला त्यातून सोडवत आहे. तर कृतज्ञता किंवा आभार मानणे किंवा देवाला थँक्स देणे ते फारच आवश्यक आहे. सातवी बाब ही आहे, जर मंडळीमध्ये आहोत वाढत आहोत तर जबाबदारी स्वीकारण्यास आणि आपल्याला त्याबद्दल हिशोब जर मागितला तर हिशोब देण्यास आपण तयार असावं. आणि ही निकोप जी मंडळी आहे ती त्या मंडळीमध्ये एकमेकांबद्दल ते चिंता करतात, काळजी घेतात, ते ओळखतात की हे चर्च किंवा हे शरीर जे आहे देवाने केवळ एकत्र येण्यासाठीच आम्हाला दिलेलं नाही, तर या ठिकाणी आमची आध्यात्मिक वाढ व्हावी, आध्यात्मिक आरोग्य व्हावं, संघर्षाच्या वेळी मदतीसाठी एकमेकांना जबाबदार राहण्याची देवाने हे अशा प्रकारची आखणी केलेली आहे. पाहूया गलतीकारस पत्र सहावाद्याच्या 1-2 संत पौल आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतो. गलतीकारस पत्र 6:1-2 बंधुजन हो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले आहात ते तुम्ही अशाला सौम्य भावाने ताळ्यावर आणा. पाहिलं, तो अपराध करत आहे आणि त्याला काय करायचं आहे, त्यांनी योग्य मार्गावर मागं यावं यासाठी त्याला मार्गदर्शन करायचं आहे. पण ते कसं असं सौम्य भावानं, फार कठीण आहे. सौम्यता म्हणजे माहित आहे का, सौम्य या शब्दाचा अर्थ स्वतःची शक्ती नियंत्रण ठेवण्याचं सामर्थ्य. सौम्य भावाने त्याला कळू द्या की आम्ही त्याच्याकडे आलो आहोत का, बरं आम्हाला त्याच्या आत्म्याची कळकळ आहे, आम्ही त्याच्याबद्दल ओझ आहे, त्याच्या कुटुंबाबद्दल ओझ आहे. म्हणून जरी तो किती मोठी पापात पडलेला आहे तर म्हटलेले त्याला सौम्य त्याने माहिती आहे का ताळ्यावर आणा. पुढं तू ही परीक्षेत पडू नये, याविषयी स्वतः संभाळ. कारण तुम्ही कोणतरी मोठे आहात आणि तुम्ही परीक्षेत पडणार नाही त्याच्यातला प्रश्न नाही, तर तुम्हीही स्वतःला सांभाळा असं म्हटलेलं आहे. बर, एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. हा, ख्रिस्ताचा नियम पूर्ण करण्यासाठी एकमेकांची ओझी आहे. आपल्यामध्ये अशक्त आहेत, काहींना माहिती आहे का उभारण्याची गरज आहे, काहींना समजून घेण्याची गरज आहे, काहींची कान उघडणी करण्याची गरज आहे, परंतु तो होत आहे ही सौम्यतेने करा. माझी हा जो बंधू आहे हा पतन पावत आहे आणि त्याला काय उपयोग नाही, सोडून द्या त्याला काय असं म्हणता काम नाही, तर तुम्हाला स्वतःकडे पाहायचं आहे माझ्यामध्ये कोणती आशा होती का, मी माझ्या का सुधरू शकत होतो का, नाही, तर त्याने कृपा केली तसं या बंधूवर देव कृपा करत आणि ही माझी ख्रिस्ती या नात्याने आणि मंडळीतला तो एक सभासद असल्या कारणाने ही माझी जबाबदारी आहे की त्यासाठी प्रार्थना करा. 8वा मुद्दा जो आहे तो म्हणजे क्षमा करण्यास आणि क्षमा मागण्यास पुढाकार घेणे. आणि पवित्र शास्त्र किंवा आपलं ख्रिस्ती धर्म जो आहे जग त्याच्याकडे क्षमा करणारा माहिती का धर्म म्हणून पाहत आहेत. आणि आपल्यामध्ये पुष्कळ लोक आहेत ते गोंधळलेले आहेत आणि आपल्याला असं दिसतं की कारण काय आहे की अनेक गोष्टी अंतकरणात साठलेल्या आहेत, अनेक गोष्टी ज्या आहेत विरुद्ध झालेल्या आहेत किंवा ज्याबद्दल कधी कधी काय म्हणते संदर्भ नसतानाही आम्हाला दोषी ठरवण्यात आलेला आहे. अनेक गोष्टी आहेत, परंतु मी जर ख्रिस्ताचा आहे तर याकडे माझं पाहणं वेगळं असायला पाहिजे. मत्तय याचा 6वा अध्याय आणि 11-15 वाचू आहे. मत्तय 6:11-15 आणि ती आपली प्रभूची प्रार्थना आहे, पण त्या ठिकाणी पाहू काय म्हणत आहे. मत्तय 11 पुढं. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आपली प्रभूची प्रार्थना मध्ये आहे. पुढं, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. हा, जरा तपासून पाहायला गरज आहे. तुमच्या विरुद्ध जे वागलेले आहे त्या सर्वांना तुम्ही क्षमा केली आहे का? इथं तेच म्हणत आहे. आणि प्रभूची प्रार्थना तुम्ही जर सकाळ संध्याकाळ आणि माहिती 2-3 वेळा बोलत असाल आणि जर तुम्ही तुमच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहे, तुम्हाला जे दोष दिलेला आहे, त्यांना जर तुम्ही क्षमा करत नसाल तर
तुम्ही देवाला म्हणत आहात, देवा मी त्याची क्षमा केली नाही, तू माझी क्षमा करू नको. इथं काय म्हणत, जशी आम्ही अपराध्यांची क्षमा केलेली आहे, आम्हाला आमच्यावर ज्याने अपराध मागे का ठेवले किंवा द्या, प्रियानो काय स्थिती आहे आज जर पाहिलं. मला सांगा, एखादी जी व्यक्ती आहे ती ज्यावेळेस तुमच्या समोर येते, जर तुम्हाला ताबडतोब तिचं पूर्वीचं तुमच्या बद्दलचं जे वागणं आहे, ती कशी मला बोलली, कोणती साडी घातली होती, कसे हातवारे करत असाल, हे जर तुम्हाला फ्लॅशबॅक ताबडतोब येत असाल ना, तुम्ही तिची क्षमा केलेली नाही ते विसरून जाणार नाही तुम्ही, कारण देवांची इच्छा स्मरण शक्ती आहे. पण त्यामुळे जर दुःख होत असेल आणि तिचे सर्व तिच्याबद्दलचे वाईट विचार मनात येत असेल, तर मला असं वाटतं की तपासून पाहण्याची गरज आहे. आपण देवाला म्हणतो, देवा मी कशा ऋणास ऋण सोडले आहे, म्हणजे मी कुणाची क्षमा केली नाही, देवा तशीच तू माझी कर, तपासून पाहा. नाही तर प्रार्थनेची प्रभूची प्रार्थना काही दिवस म्हणण्याचं थांबवा, जर असं जर होत नसेल तर उगाच माहिती का तुझी लबाडीची लिस्ट माहिती का वाढत चाललेली आहे, आणि करत असेल का कोण गेलाय. आज जर तुम्हाला वेळ भेटला तर बसा, माझ्या जीवनात माझ्या विरुद्ध जे कोणी वागले असे किती जण आहेत, त्यांना मी मनापासून क्षमा केली आहे का, देवा माझं सहाय्य कर. आणि मग पुढे जाऊ, पुढे काय म्हणत आहे. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडे. बरोबर, हा, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आता 14 वचनापासून आपण नीट पाहू. हा, तुम्ही मनुष्याच्या अपराधांची क्षमा करीता, अट आहे तुम्हाला स्वर्गीय पित्याकडून क्षमा पाहिजे आहे का, तो म्हणतो तुम्ही मनुष्याची क्षमा केली आहे का, ही जर केली असेल तर ही मिळेल. पुढे काय म्हणताय, अगदी सरळ आहे, काय इथं आणखी किती स्पष्ट लिहायला पाहिजे, कुणाच्या मनुष्याची अपराधी क्षमा केली नाही, तुमच्या अपराधी क्षमा करणार, किती रडा किती आश्रू ढाळा, 40 दिवस नाही 40 उपास, 40 वर्ष उपास करा, काही फायदा होणार, कारण अट आहे तुम्ही माहिती का, कारण काय की तो किती चांगला आहे किंवा नाही, तुम्ही कसे होता आणि तुम्ही जे मृत होता तुम्हाला जिवंत केलेलं आहे ही आठवण ठेवा. आणि पुढे काय म्हणताय, हा तेवढं क्षमा. बरं, मग आता 9 जे आहे ते म्हणजे, जर आपण मंडळीमध्ये वाढत आहोत, आध्यात्मिकरित्या वाढत आहोत, तर आपल्या जीवनासाठी एखादा दृष्टांत किंवा आशा पाहिजे आहे येणाऱ्या दिवसात काय आहे, कारण हे जे वचन आहेत ते आपल्याला ख्रिस्तापर्यंत नेतं. आपल्याला माहिती आहे की आपलं जे जीवन आहे ते मर्यादित आहे, आणि त्या मर्यादित जीवनानंतर आपल्याला एक दिवस ही भूमी सोडून जायचं आहे, आणि त्यावेळेस मी कुठं असेल, आणि त्यासाठी माझं जे जीवन आहे. मला आठवतं एका सेमिनारमध्ये मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी काय केलं होतं, त्याने आपला हिशोब आयुष्याचा दिवस, सर्वसाधारण मनुष्याचं आयुष्य आहे 60 ते 70 वर्ष आहे, तर त्याने मंगळवार ते रविवार जे आहेत असे 7 दिवसाचे रखाने केलेले आहेत, एक सकाळ आहे, एक दुपार आहे, एक संध्याकाळ आहे. मग आज तुमचं वय काय आहे, तुमचं वय 40 आहे का, सोमवार मंगळवार बुधवार हा आणि शुक्रवार मंगळवार 10 ते 10 दिवस, पहिला जे आहे सोमवार 1 ते 10, मंगळवार 11 ते 20, बुधवार 21 ते 30, आणि गुरुवार जे आहे ते 31 ते 40. जर तुम्ही 40 वर्षाचे आहात तर तुम्ही गुरुवारी जे आहेत शेवटची संध्याकाळ आहे, तुम्ही जर 50 वर्षाचे आहात तर शुक्रवारची शेवटची संध्याकाळ आहे. आणि मग त्याने असं दाखव तुमचं वय काय की आहे केलिया, आणि मग सर्वसाधारण वय 70 वर्षाचं असतं. जर देवाने तुम्हाला 70 वर्ष जर दिले असतील तर तुमच्याकडे उरलेले दिवस किती आहेत, आणि मला तर म्हणतात तुम्ही सांगा की तुम्हाला या उरलेल्या आयुष्यात तुम्हाला काय असं वाटतंय की तुमच्या आयुष्यात एवढं तुम्हाला माहिती का पूर्ण करायला पाहिजे. मग जर तुमच्याकडे 30 वर्ष असतील किंवा माहिती का माझ्याकडे त्या म्हणण्यानुसार माझ्याकडे फक्त 2 वर्ष शिल्लक आहेत, पण मला काय करायचं आहे, माझ्याकडे करायचं एवढं आहे नाही, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. आणि म्हणून माझं जीवन जे आहे, ठीक आहे ना, काम आहे, चर्च आहे, जबाबदारी आहे, सर्व आहे, तरी आत्मिकरित्या माहिती आहे का जी वाढ आहे त्यासाठी काहीतरी माहिती आहे का आपल्याला योजना करायला पाहिजे. बायबल स्टडी, काही अडचणी असतील तरी येणं गरजेचं आहे, देवाच्या वचनात वाढणं गरजेचं आहे,
वेळोवेळी परिस्थिती आहे, मी कसं जाऊ पाळ काकर, मी काय सांगू, माझी पण नाही परिस्थिती अशी येते, अडचण येते, तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे. आणि काउन्सिलिंग घेणं किंवा माहिती आहे का त्याबद्दल जाणं ही चुकीची गोष्ट, उलट यातून मला माहिती आहे का देवाच्या सेवकाचा मार्ग काढायला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनासाठी ही जी निकोप जी मंडळी आहे ती भविष्यासाठी आशेने पाहते. आणि आपल्याला माहिती आहे मृत्यूनंतर आपल्याला हे जीव सोडून जायचं आहे, परंतु तो आमचा शेवट नाही त्याला माहीत आहे. आणि ती स्वतःच्या वाढीसाठी चर्चच्या सुवार्ता प्रसारासाठी याच्या वाढीसाठी ती अधिक प्रयत्नशील असते. आणि जर आपण 2 पेत्र 3:18 पाहिलं तर तो आपल्याला म्हणत आहे कृपेत, पण कृपेत वाढा आणि आपला प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढा, त्याला आता आणि सदा सर्व काळ. काय म्हणत आहे कृपेत वाढा. कृपा म्हणजे काय बरं, लायकी नसताना केलेली दया. तुम्हाला तुमच्या लेकरांची काळजी घ्यायचीच आहे, त्यांच्या भवितव्यासाठी पाहिजेच आहे, तुमचं रिटायरमेंटसाठी योजना, या सर्व गोष्टी करायच्या आहेत. पण त्यामध्ये काय माहिती आहे का, मी आज पाहिलं माझं जीवन जे पाहिलेलं आहे, माझ्या संगती जे होते, जे त्या काळात चांगल्या गव्हर्नमेंटच्या माहिती आहे का पगाराखाली होते, मोठे मोठे कंपनीत होते, आणि एवढा त्यांचा काय तो पगार आणि सर्व काही असं पाहिलं असताना मी आणि माझी पत्नी आम्ही विचार करायचो, आणि आम्ही दोघं माहिती गव्हर्नमेंट नाहीत, आम्हाला जो पगार आहे तो माहिती का तुटपुंजा आहे, आणि आमचं रिटायरमेंटमध्ये कसं होईल अशी माहिती का आम्हाला काळजी असायची. पण आता माग ओढून पाहिजे तर बरेच माझ्या ओळखीचे आहेत की ज्या काळात असं वाटत होतं की त्यांचं हे जीवन पाहून त्यांना रिटायरमेंटचं आयुष्य सुखात जाईल, बिलकुल नाही. आता अशी परिस्थिती आहे, आम्हाला काहीच नाही मी गव्हर्नमेंटचं, पण आज देवाने जे दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही तसं सुखी आहोत, पण देव आम्हाला इतरांना देण्यासाठी माहिती का देव उपयोग करत आहे. तुमचं मिळकत ही तुम्ही काम करता कष्ट करताय तुम्हाला करावंच लागणार आहे, पण ती देवापासून आहे. म्हणून देवाचं देणं, देवाचे आभार मानणं हे पहिल्या स्थानावर ठेवा. आणि काहीतरी असं दुसरं माझ्या आयुष्याच्या शेवटी असा काहीतरी ना, मी मंडळीसाठी देवाच्या कार्यासाठी काय आहे, मला बाहेर जाता येत नाही, काय काय हरकत नाही, मला प्रार्थना तर सर्वांनी करायचीच आहे. आता इथं आपण आलेलो आहोत आणि बॉम्बे सारख्या ठिकाणी एवढी जागा मिळणंही फार कठीण आहे, पण देवाने अद्भुत रीतीने आपली इथपर्यंत वाटचाल केलेली आहे. गरजा आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की पास्टर क्लेपा आणि त्यांचं कुटुंब यासाठी देव उपयोगात आणत आहे. अनेक गरजा आहेत पण त्याबद्दल आपण कधी बोलत नाही, आणि फक्त एवढंच म्हणत आहे की देवाकडे पहा, परंतु तुमचा दृष्टांत असू द्या. कशासाठी? स्वतःच्या जीवनासाठी असू द्या, मंडळीच्या वाढीसाठी असू द्या, मंडळीच्या आध्यात्मिक कार्यासाठी असू द्या. आणि मग जर आपण 1 थेसल 1:8 वाचूया, तिथं आपण थेसलनिकर हे मंडळी आहे त्याबद्दल संत पॉल फार सुंदर रीतीने तो त्यांचं गुणगान गात आहे किंवा माहिती का त्यांना धन्यवाद देत आहे. काय सांगतो, ही जी मंडळी आहे त्याचे याच्याकडून मासदोनिया नाख्या इथं ते गाजत गेले म्हणत आहे. बर पुढे केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमान ही सर्वत्र पसरत गेले. पाहिलं, तुमचा विश्वास जो देवावर आहे त्याचं वर्तमान. प्रियानो, आताची जी परिस्थिती आहे, मी असं दिसत आहे की आम्हाला उन्नती ट्रस्ट आणि उन्नती बायबल चर्चची वेबसाईट आता तयार करत असताना मागावळून पाहिलं आणि जे काय झालेलं आहे ते पाहत असताना अक्षरशः डोळ्यात अश्रू आले की झालं कसं. तरीही त्यातील आम्ही अनेक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही काढून टाकलेल्या आहेत की ज्यामध्ये आम्हाला असं वाटतं की लोक चुकीने देशही आम्हाला देतील, पण जे काही निवडक ठेवलेलं आहे शक्यच नव्हतं. माझ्यासारखा मनुष्य कधीही विचार केला नव्हता की मी देवाच्या सेवेत येईल, परंतु ज्यावेळेस देवाने कृपा पुरवली, उन्नती ट्रस्ट ज्यावेळेस सुरू केलं, माझ्या संगती काय सहकारी होते, ताबडतोब त्यांचा हे काय विचार बदलला, तिथे पुष्कळ संघर्ष झाला, अशी वेळ आली की उन्नती ट्रस्ट बंद करावी, उगाच पुढे जाऊ नये इथपर्यंत आम्ही विचार केला. पण क्लेबा दादा आणि प्रीती यांनी फार सुंदर रीतीने त्या काळात माहिती का एकत्र येऊन आम्ही विचार विनिमय केला, आणि आज अशा प्रकारे आम्ही
आमचं जे पुन्हा एक दृष्टांत जो पाहिला, मंडळी स्थापन करण्याचं आमचं एक काय म्हणतात त्या सेवेमधला एक भाग आहे, पण आम्ही सुरुवातीला मंडळी स्थापन करण्याचं ठरवलेलं नव्हतं. फक्त ज्या उपस्थित मंडळी आहेत त्यांना कसं शिक्षण देता येईल, सुयोग्य शिक्षण देता येईल आणि त्यांना कसं, हा उद्योग होता. पण नंतर असं घडून आलं की गरज आहे, एक योग्य मंडळी कशी चालते, लोकांसमोर ते यायला पाहिजे आणि काही ठराविक गट जो आहे की जो देवाच्या वचनामध्ये वाढू इच्छितो त्यांना योग्य रीतीने वाढवण्यासाठी ज्यावेळेस गरज भासते त्यावेळेस ही मंडळी सुरू झाली. यामध्ये संपूर्ण जे मार्गदर्शन देवाने पाशा क्लेपा आणि प्रीतीला केलं, त्यांचं कुटुंब अशा प्रकारे देव वापरत आहे, त्याबद्दल देवाचं धन्यवाद घेऊ. आणि 10 जे आहे, त्याग करणं किंवा त्यागी जीवन जगणं. ज्यावेळेस चर्चचा प्रश्न येतो, महत्वाचं आहे की खर्चाबद्दल विचार करायला पाहिजे, याला किती खर्च येतो. पण सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, सुवार्थेसाठी आम्ही कुठपर्यंत पोहोचू शकतो हा विचार अधिक प्राधान्याने यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की मत्ते कृषी वर्तवण्याचा 6 अध्याय याचा 19-21 वचन, मत्ते 6:19-21, त्या ठिकाणी फार सुंदर रीतीने तुमचं जी काही संपत्ती आहे त्याबद्दल तो विचार लिहिलेला आहे की कुठं गोळा करा आणि कशी गोळा करा. वाचूया, पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका, बर, तेथे कसर व जंग खाऊ नाश करीता, बर, आणि चोर घर फोडून चोरी करीता. पाहिलं जे काय जबर आपल्याला दिसत आहे की सारी आयुष्याची त्यांची पुंजी एका दिवसात माहिती आहे का चोरांनी तरी नेली नाही तर बँकेने तरी नेली नाही तर इतर गोष्टीमुळे माहिती आहे का ते त्यांचं संपलेलं आहे. बर, तर स्वर्गात आपणाकरिता संपत्ती साठवा, बर, ते कसर व जंग खाऊ नाश करीत नाही. बर, मग तुम्ही म्हणाल कि मला स्वर्गात माहितीये का पैसे इथं सांगितले, स्वर्गात सांगितले ना, मग पासकले मला स्वर्गाचा अकाउंट नंबर द्या, मला तिकडे पैसे पाठवायचे, तुमच्याकडे नाही पाठवायचे, असं होत नाही. स्वर्गात संपत्ती म्हणजे त्याच्या कार्यामध्ये जे काय तुम्ही साठवण कराल ती माहितीये का देव जो आहे तो देव जो पाहत आहे की ते तुमचे जे काही, याचा अर्थ या ठिकाणी चुकीचा करू नका. खजिना माहित आहे का जी परिस्थिती आहे ती आपल्या, तुमचा भरोसा पैसा असणं किंवा नसणं हे पाप नाही, पैसा विपुल असणं किंवा कमी असणं हे पाप नाही, पण पैसा हा तुमचा देव होणं हे पाप आहे. कारण पैशाची आणि देवाची या दोघांची चाकरी करू शकणार नाही असं म्हटलेलं आहे. देवामध्ये ज्यावेळेस देवाच्या आधिपत्याखाली येता तुम्ही, ज्यावेळेस तेवढा देव सामर्थ्याने तुमचा उपयोग करून घेतो तेवढाच पैसाही तसाच आहे, त्याच्यामध्ये तेवढंच सामर्थ्य आहे. पैसा तुमचा सेवक असावा, पैसा हा आपला देव बनू नये. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं फार आवश्यक आहे. आणि मंडळी योग्य ठिकाणी कुठं, आम्ही एवढ्या ठिकाणी आजपर्यंत देवाने आम्हाला नेलेलं आहे पण आम्ही पैशाबद्दल कुठंच बोललो नाही. आमचा फार मोठा विश्वास म्हणजे देवाच्या देणे. हडसन टेलर हे चीनचे जे मिशनरी आहेत, ज्यावेळेस त्यांनी सेवा केली अगदी कठीण काळामध्ये त्यांची सेवा होती, आणि त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं आहे की पैशाच्या बाबत ज्यावेळेस त्यांनी हे केलं ते म्हणतात, इफ इट इज द वर्क ऑफ गॉड इट इज गॉड्स ड्युटी टू प्रोव्हाइड फायनान्शियल. हे जर देवाचं काम आहे तर यासाठी लागणारा पैसा देवाने पुरा, आणि आम्ही पूर्णतः त्या त्याच्या माहिती का वचनावर अवलंबून आहोत. आणि मागवळून पाहिलं तर म्हणावंच लागत आहे की देवच आमचा पुरवठा व्हावा, कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही संस्थेने किंवा कुणीही असं पुढे जाऊन म्हणू नये की हे उन्नती जे आहे ट्रस्ट आहे किंवा उन्नती किंवा क्लिपा पास्टर आहे विजय सासणे आहे यांनी आम्ही त्यांना पैसा पुरवला म्हणून माहिती का ही का सोय झाली. आणि तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस आपल्याला ही उन्नती ट्रस्ट जी आहे त्याची आणि उन्नती बायबल चर्चची ज्यावेळेस की वेबसाईट लोक पाहतील तुम्हाला थांबवतात येणार नाही, त्यांना ते माहीत आहे का गृह त्यांनी ग्रह त्यांच्या डोक्यात 100% होणार की यांना परदेशातून भरपूर पैसा येतात, त्याशिवाय शक्यच नाही. पण हे सत्य नाही आणि ती खरोखर देवाची कृपा आहे. म्हणून आपण जे पाहिलेले आहेत देवाच्या दयेने की जे काही मुद्दे जे पाहिलेले आहेत, म्हणून ही जी निकोप किंवा सुदृढ मंडळी आहे ती असं एक चर्च आहे की वाढणार असं मंडळी आहे, आणि ही अशी एक चर्च आहे
की ते सभासद आहेत, ते मंडळीला किंवा पुढाऱ्याला सादर झालेले नाहीत, तर देवाच्या वचनाला ते सादर झालेले आहेत. ते प्रभूचे एक शरीर आहेत म्हणून ते कार्य करत आहेत, आणि या कार्यामध्ये त्यांचा सहभाग व्हावा म्हणून देवाने त्यांना पाचारण केलेले आहे. म्हणून आध्यात्मिक आरोग्य ते येशू ख्रिस्ताच्या सुवार्थासह हरवलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यात ते सक्षम असते. एकच आहे मंडळीमध्ये आम्ही जे उन्नतीचं सजवक आम्ही तुम्हाला वाचून दाखवलेला दृष्टांत आहे. महाराष्ट्रातील जे आहे सध्या मी जे काम करत आहे ते पब्लिकेशनचं काम करत आहे. अनेक इंग्लिशमध्ये सुंदर सुंदर पुस्तकं आहेत की जे मोठ्या प्रमाणात देवाने त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. मराठी लोकांकडे पालकांकडे काहीच नाहीत, तर अशा प्रकारे त्यांना त्याद्वारे कसं सक्षम करता येईल, तर ते आहे एकच आहे की मराठी भाषिक जर देवाने आणखी आम्हाला काही 15-20 वर्ष झाले तर त्या वर्षाच्या नंतर असं दिसावं की त्यांना आध्यात्मिक वाढीसाठी आता आपली वेबसाईट आहे, आपले सर्व त्यामध्ये संदेश त्यावर असणार आणि अनेक ज्या गोष्टी आहेत त्या असणार. एकच इच्छा आहे की जे दृष्टांत देवाने आम्हाला दिलेलं आहे, आम्हाला काही मर्यादा आहेत की बाहेर जाता येत नाही, पण शक्य आहे त्यावेळेस पास्टर क्लेपा जात आहेत आणि आम्ही प्रार्थना करत आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये देवाने आम्हाला आणखी संधी द्यावी. परंतु यासाठी ही मंडळी जी आहे ही माहिती का टेस्ट मनी आहे. इतरांनी तुमच्याकडे आम्ही आता इथं पास्टर पाळक पास्टर क्लेपांची एवढ्या ओळखी आहेत, मुंबईमध्ये एवढे वर्ष राहिलेत, अनेक चर्चमध्ये माहिती आहे त्यांच्या चर्च इथं जी आहे. पण मला हे आवडलं आहे की त्यांनी कोणालाही मंडळीमध्ये या असं विनंती केलेली नाही, कोणाला नाही म्हणत नाही, पण तुम्ही या कसं आहे करून नाही. देवाकडे आहेत, देवाने निवडलेले लोक आहेत, म्हणजे संख्येने किती असू दे, पण देव मंडळीकडे इमारत कशी आहे, पैसा किती आहे, सिस्टीम काय आहे याकडे माहिती का तो जास्त पाहत नाही. पण या मंडळीमधले जे लोक जे आहेत आध्यात्मिकरित्या किती सुदृढ आणि किती माहिती का आध्यात्मिकरित्या वाढत आहेत हे मात्र तो पाहत आहे. आणि पास्टर क्लेपालाही उत्तर द्यावं लागणार आहे की इतर गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल विचारलं जाणार नाही, पण आध्यात्मिक बाबतीत तुमची मंडळी घडवण्यासाठी काय केलं आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की जे वचन दिलं जात आहे आणि तुम्ही साक्षी आहात की त्या वचनाला देव वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त हे प्राधान्यावर आहे, आणि कोणत्याही प्रकारे त्यामध्ये भर न घालता कमी न करता सरळ जे काही आवश्यक आहे ते पुरवलं जात आहे. आणि इन अ लॉंग रन इट विल बी ग्रेट ब्लेसिंग टू महाराष्ट्र. तर या ठिकाणी मी थांबतो आणि मी देवाचे आभार मानतो की आपल्याला ही मंडळी दिली, 3 वर्ष झालेले आहेत आणि आद्विक त्याच्या बॅगमध्ये दुधाची बाटली नेत नाही, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. तसंच आपल्यामध्ये हे जे आहेत आध्यात्मिक निर्या दुधाची तर ते घ्या ठीक आहे, पण जडांना पण ते घेत आहेत अशी अपेक्षा करतो. मी आभार मानतो पास्टर क्लेपांनी मला संधी दिली आणि विनंती करतो की त्यांनी